सोलापूर शहर भाजपचे नूतन शहर अध्यक्ष नरेंद्र काळे यांचा खड्डा तालीमच्या वतीने जंगी सत्कार करण्यात आला। भारतीय जनता पार्टीच्या शहर अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल नरेंद्र काळे यांचा खड्डा तालीम शिवजन्मोत्सव मंडळाच्या वतीने सत्कार करण्यात आला। सत्कारासाठी क्रेनने मोठा हार आणण्यात आला होता, त्यावर शहर अध्यक्ष अशी अक्षर फुलांनी सजवण्यात आली होती, त्यावर कमळ पक्षचिन्हही लावण्यात आलं होतं। यावेळी ढोल ताशांच्या गजरात भाजप कार्यकर्त्यांनी आनंद व्यक्त केला। या प्रसंगी फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली, तसंच मिठाई भरवून नूतन शहर अध्यक्ष नरेंद्र काळे यांचं अभिष्टचिंतन करण्यात आलं। माजी नगरसेवक रवी सिंह कैयावाले, शिवकुमार कामाठी, राजू जमादार, स्टीफन स्वामी, महेश खानोरे, वैभव परदेशी, बाळासाहेब भोसले, संतोष अल्दी, संतोष जेडगे, विशाल शिंगे, पवन पुल्ली, विजय म्हेत्रे, महेश तलाठी, सागर भागानगरे, सुमित झंपले, आनंद चौगुले, आकाश कुलकर्णी, मनोज चव्हाण, राजकुमार पाटील, आतिश येळणे, कृष्णा सुरवसे, अमोल गायकवाड, अजय शिंदे, समर्थ गुजले, आकाश बनसोडे यांच्यासह खड्डा तालीम शिवजन्मोत्सव मंडळाचे सदस्य उपस्थित होते। भाऊ, भाजपमध्ये आल्यानंतर भाजपची ताकद या भागातील डबल झाली होती, वाढली होती, आणि या भागातील हा एकच प्रभाग नाही तर शेजारच्या तीन चार प्रभागावर याचा परिणाम जाणवत होता। आपल्या सगळ्यांना विनंती आहे की भाऊंचं स्वप्न होतं की हा सगळा भाग भाजपमय करायचा, तर आपल्याला हे भाऊंचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी येणाऱ्या काळात आपल्याला ते काम करायचंय, आणि आपल्याला काम करत असताना भारतीय जनता पार्टी वाढवण्यासाठी काम करायचंय, आणि भाऊंनी जी ताकद निर्माण केली ती ताकद आपल्याला वाढवणं आणि टिकवून ठेवणं तेवढंच गरजेचं आहे। म्हणून आपण प्रत्येकाने चांगल्या पद्धतीने काम करावं अशी मी अपेक्षा व्यक्त करतो। आज भाऊंचे चिवलग बंधुवर्य यांचीच जगातील सर्वात मोठ्या राजकीय पक्ष असलेल्या भारतीय जनता पार्टीचे सोलापूर शहराध्यक्षपदी श्री नरेंद्र काळे साहेब यांची निवड झाली, आणि आज सकाळी त्याचं आगमन झालं, आणि आज आपला प्रभाग 13 खड्डा तालीम शिवजन्मोत्सव मंडळाच्या वतीनं दिवंगत नगरसेवक सुनीभाऊ कामाठी व धर्मवीर सुनीभाऊ कामाठी फाउंडेशनच्या वतीनं या ठिकाणी मोठ्या आतिषबाजी त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टी कार्यालयात पहिल्यांदाच आल्याबद्दल त्यांचं या ठिकाणी मोठ्या जल्लोषात स्वागत करण्यात आलं।